राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। राज्यात सर्वांचंच लक्ष लागलेल्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात आज अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला। सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। त्यानंतर माध्यमांशी बोलताना आपला विजय निश्चित असल्याचं ते म्हणाले। यावेळी नाशिक मतदारसंघात आणि काँग्रेसमध्ये झालेल्या राजकारणाचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला। आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाच नव्हता असा गौप्यस्फोट केला, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। मी अपक्ष उमेदवार आहे, भविष्यातही मी अपक्षच राहीन, तसंच लवकरच मी पूर्ण सत्य सांगेन असंही त्यांनी म्हटलं। जात प्रमाणपत्र प्रकरणी विशेष न्यायालयाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवरीत राणा व त्यांच्या वडिलांना मोठा धक्का दिला आहे। राणा यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने डिसेंबर महिन्यातच फेटाळला होता। तसेच शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपत्र वॉरंटवरही स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला होता। आता मुंबईतील शिवडी न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केले आहे। प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे। 3.5 शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला। ठाण्यातील कळवा भागात आता राष्ट्रवादी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना यांच्या जोरदार बॅनरवर रंगल्याचे चित्र दिसत आहे। रविवारी कळव्यात नगरसेवकांनो विकले जाऊ नका नाहीतर गद्दार ठराल अशा आशयाचे बॅनर झळकले होते। त्याला प्रतिउत्तर म्हणून आता नरेंद्र शिंदे यांच्या नावे लागलेल्या बॅनरवर आधी लागलेल्या बॅनरला जणू उत्तर किंवा प्रतिटोलाच हाणल्याचे दिसत आहे। या बॅनरवर लबाड बोका ढोंग करतोय, करून करून भागले आणि प्रवचनाला लागले अशा आशयाचा बॅनर लावला गेला आहे। यातून आता राष्ट्रवादी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात बॅनरबाजीवरून कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे। दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे। तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा अवमान असून काँग्रेस पक्ष या भोंदू बाबाचा तीव्र शब्दात निषेध करत आहे। तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान केल्याबद्दल तात्काळ माफी मागितली पाहिजे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।